राहुल तुमची आणि रणजित निंबाळकर यांची मैत्री कधीपासून होती? मी थोडासा सारांश घेतो आणि कशातून मैत्री झाली? आज बैलगाडा क्षेत्रात सरांना येऊन 9 महिने झाले होते. आज 9 महिन्यामध्ये सरांनी आधी पिंजोडमध्ये मथुरच्या विरोधात शर्यती केल्या 2. त्याच्यानंतर सरांचा खेळ आवडला, सरांचा स्वभाव आवडला, त्या स्वभावामध्ये सरांची मैत्री झाली आणि वैयक्तिक सरांचा मथुरवर आणि माझ्यावर प्रेम होता. त्याच्यामुळे नेहमी ते मथुरचा आणि माझा आवर्जून प्रत्येक बाईटमध्ये या शर्यती क्षेत्रामध्ये जेव्हा पण कुठेही शर्यती असले तरी मथुरचं नाव त्यांच्या मुखातून येतच राहायचं. तर आस्ते आस्ते आमचे संबंध, एकमेकांचे प्रेम, मी जेलला असताना माझ्या विरोधकांनी मला ज्यांनी माझा पराभव केला होता, सर मुंबईला येऊन मोठा धाडस करून त्यांचा पराभव मथुर आणि सुंदर यांनी केला. मग त्याच्यानंतर मलाही म्हणजे मुंबईमधून सरांवर भरपूर प्रेशर होता. रणजित सरांवर प्रेशर असताना सुद्धा म्हणजे तुम्ही मुंबईला येऊन त्यांच्या नावाने गाड्या करता, असे विरोधक भरपूर त्यांना त्रास द्यायचे कॉल वगैरे करून, फोन वगैरे करून. तर त्या टायमाला जर ते माझ्यासाठी एकदम खंबीर उभे राहिले होते तर मीही शब्द दिला होता त्यांना का तुमचा कधी जेव्हा दुःख असेल त्या दुःखाच्या वाट्यामध्ये मी 100% सहभागी असेल. तर असं असं करता आज मी सरांचे एकदम फॅमिलीला कनेक्ट झालो होतो. ताई सुद्धा मला कॉल करायच्या, सर सुद्धा कॉल करायचे, कोणतीही छोटी गोष्ट असू द्या, काहीही असू द्या, मग रोज एकदम फॅमिली सारखे रिलेशन झाल्यामुळे संबंध वाढतच गेले होते. गेल्या मैदानामध्ये बक्कासूर आणि मथुर पळाला, त्या मैदानामध्ये सरांनी मला 40 किलोमीटर बाईकवर नेला होता, बुलेटवर. म्हणजे मी आतापर्यंत कधी बाईकवर बसलो नव्हतो. हा म्हणजे त्यांचा जो प्रेम होता ना, हट्टच होता त्या दिवशी का तुम्हाला बसायलाच पाहिजे ना, तुम्ही बाईकवर माझ्यासोबत फिरायलाच पाहिजे, मैदानामध्ये यायला पाहिजे. मी बोललो चालेल सर. मग लगेच 2 दिवसांनी या सर्व गोष्टी होतात ना. कमी वेळामध्ये खूप काही सरांनी प्रेम देऊन गेले आणि सगळ्याच पोरांना, माझ्या जेवढे पण आहे आमची टीम, सगळ्यांच्या सोबत एकदम फॅमिली सारखे राहत होते ना. म्हणजे एकदम असं आज पण असं वाटत नाही का सर निघून गेल्यात म्हणून आपल्यातून, म्हणजे कधी असं अजून पण म्हणजे असं वाटत नाही आम्हाला, एवढं वाईट वाटत. तुम्ही सांगितलं हा मैत्रीचा किस्सा दोघांमध्ये योगायोगानं असे मला साम्य दिसून आलं की तुम्हाला बैलगाडीची आवड अनेक वर्षापासून आहे, सरांना नुकतीच लागली, पण तुमची मैत्री झाली. दुर्दैवानं तुमच्यावरती देखील 2 वेळा गोळीबार झाला होता, त्याच्यातून तुम्ही वाचता. कायद्याच्या अनुषंगानं तुम्हाला कायद्याची थोडीफार पार्श्वभूमी जी माहिती आहे की ह्या प्रकरणांमध्ये काय होतं, कशा प्रकारे घडतं, पण सरांवरती गोळीबार झाला आणि त्यांचा मृत्यू झाला, ह्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियामध्ये आता रणजित निंबाळकर सरांचे मित्र म्हणून तुम्ही कशी भूमिका पाळता? पहिली गोष्ट तर अंकुरण म्हणून माझी, आज मी तिला भाची म्हणून तिला ओळख देतोय. आणि आज सरांच्या मेसेज आहे अंकिताचा, आहे ती माझी बहीण म्हणून मी तिच्या सोबत मरेपर्यंत, लास्टच्या श्वासापर्यंत मी सोबतच राहणार आहे त्यांच्या. आज जर बघायला गेलो तर ही जागीरकारी झाली. आज सरांनी त्यांच्याकडनं 61 लाखाला बैल घेतले, 61 लाख रुपये मोजले आणि बैल घरी घेऊन आले सरजा. त्याच्यानंतर त्यांनी 37 लाखाला बैल घेतला, 37 लाखातून फक्त 5 लाख रुपये दिले. आमचा मुंबईचा एक माळक होता संतोष तोडकर म्हणून, संतोष तोडकरांनी 18.5 लाख रुपये दिले. हा भांडण फक्त एकच गोष्टीमध्ये झाला, तर त्यांनी तोडकरांना सांगितला गौतम काकडेंनी का सरांवर माझे 30 लाख रुपये. मग सर बोलले माझ्यावर 1 रुपया नसताना सुद्धा हे लोक माझ्यावर का आरोप लावतायत. तर सर गेले त्यांच्या घरी, तोडकरांनी सांगितलं का माझे मला पैसे द्या, कारण की त्यांनी गौतम काकडेंनी तोडकरांचा सुद्धा नाव नव्हता घेतला. तोडकर त्याच्या निम्म्या पैशामध्ये पार्टनर सुद्धा होते सुंदरमध्ये, पण तोडकर नाराज झाले का 2 दिवस झाले का गौतम काकडे माझा कोणत्याही गोष्टीमध्ये नाव नाही घेत. तर मग सरांशी संपर्क साधला त्यांनी तोडकरांनी. तोडकरांनी 41 लाख रुपयाला सुंदर मागितला होता, पण निंबाळकर सरांनी गौतम काकडेचे संबंध चांगले असताना 37 लाख रुपयाला बैल दिला संबंध जपण्यासाठी आणि त्यांच्यावर असणार तो त्यांच्यावर प्रेम जपण्यासाठी. आज जर एखादा व्यक्ती जर 61 लाख रुपये पूर्ण देतो आणि त्याच्या हक्काचे पैसे जर त्याला मिळत नसतील आणि त्याचा बैल सुद्धा त्याला रिटर्न भेटत नसेल, मग हे दुर्दैवाची गोष्ट, याच्या पुढे काहीच नसेल ना. आज सांगायला गेलो तर हा खेळ शेतकऱ्याचा आणि जिवायचा आहे. आज दादा म्हणजे या खेळासारखा, या नादासारखा नाद कुठलाच नाहीये, खूप आनंदाचा खेळ आहे. पण आज
एवढा वाईट वाटतो, या फलटण तालुक्यामध्ये 4-5 दिवसाआधी किरकोळ भांडण झालं, न्यूजला बघत होतो मी, काही नेते लोक एकमेकांच्या आमनी सामनी बाईट देत होते, पण आज निंबाळकर सरांनी अखंड महाराष्ट्रामध्ये निंबाळकर सरांच्या या मर्डरची चर्चा आहे, या मृत्यूची चर्चा आहे, या कमी वेळामध्ये निंबाळकर सरांनी अख्ख्या महाराष्ट्राला प्रेम दिला होता, लक्षात असू द्या. आज कोणत्याही नेत्यांनी, आज बारामतीत भरपूर दिग्गज नेते आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे काय झाला गृहमंत्र्याला टार्गेट करायचे, मग आता का नाही कोणी विषय घेतला गृहमंत्र्याकडे? हा आता एवढे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, हा प्रत्येक गोष्टीमध्ये ते सक्रिय असतात, कोणाचा काय झाला. आज या गरीब शेतकऱ्याचा एका जागीरगाराने मर्डर केला, हा घरी बोलून त्याची बायको 9 महिन्याची मुलगी त्यांच्या समोर मारतायत त्याला, आणि हे लोक फक्त मजा बघतायत. हे फलटणकर, हे सातारकर आणि हे बारामतीकर जेवढे पण नेता मंडळी आहेत फक्त मजा बघतायत. का? तो जागीरगार आहे ना, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून. हा शेतकऱ्याच्या मुलाला न्याय नाही का? आज मी जेवढे SP साहेब आहेत, वापस DYSP साहेब आहेत, तिथले पोलीस निरीक्षक असतील, यांना तर एक हात जोडून विनंती करतो मी, आणि जे जज असतील या केसेसमध्ये त्या जज देवतांना मी हात जोडून विनंती करतो का, खूप साऱ्या गोष्टी कानावर येतात, पण तुम्ही प्रामाणिकपणे त्या 9 महिन्याच्या मुलीसाठी तरी त्यांना न्याय मिळवून द्या. आज आमचे लाडके मुख्यमंत्री, नातांचे नात, गरिबाचे कैवारी, आज आमचे एकनाथजी शिंदे साहेब, आज आम्ही इथून रात्री 12 वाजता ताईला कॉल केला, साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन मंत्रालयामध्ये गेलो, साहेबांनी तात्काळ मदत केली, इकडे DYSP पासून SP पासून सगळ्या पोलीस निरीक्षकांना कॉल केले साहेबांनी, का त्यांना कळकळ शेतकऱ्याची, आणि आम्हाला पण गर्व आहे का आम्ही शिंदे साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सोबत आहे, आणि आम्ही शिंदे साहेबांच्या जे आमचे लाडके मुख्यमंत्री त्यांच्यासोबत आयुष्यभर मरेच पर्यंत राहणार आहे असे, कारण की आज आम्हाला गर्व वाटतो का गरीबाला न्याय देतात ते, पण इकडूनचे नेते सगळे झोपून गेलेले आहेत सध्या तरी, कोणी उठाव नाही उठवला, अखंड महाराष्ट्रात चर्चा चालू आहे दादा. तर आमचे अर्के बैलप्रेमी आहेत, आज अखंड महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे. मला याच विषयाला धरून तुम्हाला एक विचारायचं, एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यामध्ये इंटरफेअर केला, म्हणजे मुख्यमंत्री या नात्याने त्यांचं महाराष्ट्रभराचं पालकत्व आहेच, तो विषयच नाही, त्यांनी स्वतःहून अधिकाऱ्यांना फोन केला. पण तुम्ही दुसरी एक बाजू म्हटली की स्थानिक नेते जे आहेत ते शांत आहेत, तेही महाराष्ट्रामध्ये ताकदवर नेते, पण आता गरज आहे की न्याय मिळेपर्यंत या केसमध्ये शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याची, हा पाठपुरावा तुम्ही करणार? 100% पाठपुरावा करणार आणि खंबीर सोबत राहणार. याच्या आधी 2 वेळा हल्ला झाला होता माझ्यावर, तरी सुद्धा आज मला त्या 9 महिन्याच्या मुलीकडे बघून येणं खूप वाईट वाटतं. गौतम काकडेंनी सरांचे हात तोडायचे होते, पाय तोडायचे होते, त्याची जर कुठली चुकी झाली असेल तर, नाहीतर मला कॉल करायला पाहिजे होता, ते पण माझे चांगले मित्र होते. मी सरांसाठी ना माझा शब्द शेवटचा असायचा, सरांना मी कोणती गोष्ट बोललो, ताईंना मी कोणती गोष्ट बोलली, बोलल्यानंतर लगेच तिथे विषय संपून जायचा. सगळ्यात महत्वाचं आता सरांचं बैलगाडा शर्यतीमध्ये रस वाढलेला होता, सुंदर तर सध्या सरकारच्या ताब्यात आहे, म्हणजे तो गौतम काकडेंचा दावलेला असेल, येणाऱ्या काळात बैलगाडा तुमच्याकडून काय प्रयत्न? माझा मतो सुद्धा कुठे कुठे चांगला दिग्गज मैदान असेल, मोठा मैदान असेल, तिथे मतो सरांच्या नावाने पडतो. जर सरांना न्याय नाही भेटला तर मी हा शर्यती क्षेत्र सोडून देणार, कारण की आज अखंड महाराष्ट्राने मला प्रेम दिलेलं आहे, तर माझ्या मित्राला कुठे न्याय नाही भेटला तर मी हा क्षेत्र सोडून देईल. मग न्याय मिळाला तर अखंड महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जे जज देवता असतील, न्याय देवता असतील, पोलीस निरीक्षक असतील, मी त्यांचे एकदम म्हणजे नतमस्तक होऊन त्यांचं मी म्हणजे हे करेल, आशीर्वाद घेईल स्वतः भेटून. तर हे होते राहुलभाई पाटील, अतिशय कळकळीने त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी राजकीय नेत्यांवरती प्रहार देखील साधलेला आहे की स्थानिक राजकीय नेते या प्रकरणात